साईंच्या श्री रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणात आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये प्रारंभ झाला. श्री रामनवमी उत्सवानिमित्ताने श्रींची प्रतिमा वीणा आणि पोथीची मिरवणूक करण्यात आली. याप्रसंगी संस्थांचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी पोथी, उपाध्यक्ष अॅडव्होकेट जगदीश सावंत आणि विश्वस्त अॅडव्होकेट सुहास आहिर यांनी प्रतिमा, तर काही विश्वस्तांनी वीणा घेऊन सहभाग घेतला होता. राहुल कणाल, महेंद्र शेळके, डॉक्टर एकनाथ गोंदकर, मंदिर पुजारी, साईभक्त आणि ग्रामस्थ याप्रसंगी हजर होते. श्रीरामनवमी उत्सवानिमित्ताने द्वारकामाई मंदिरामध्ये अखंड पारायणाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रथमाध्यायाचं वाचन साई संस्थांचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी चैताली काळे यांनी केलं. उत्सवानिमित्ताने साईबाबा समाधी मंदिरामध्ये संस्थांचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे आणि त्यांच्या पत्नी चैताली काळे यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली. रामनवमी उत्सवानिमित्ताने समाधी मंदिर आणि परिसरामध्ये ओडिशा राज्यामधील भुवनेश्वर येथील दानशूर साईभक्त सदाशिव दास यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट आणि शिंगवे येथील ओम साई लाईटिंग डेकोरेटर्स निलेश नरोडे यांच्या वतीनं विद्युत रोषणाई करण्यात आली. न्यूज रिपोर्टर कुणाल जमदाडे, एस9 मीडिया, शिर्डी.